ग्रामीणमधील माढा करमाळा सांगोला पंढरपूर व माळशिरस या तालुक्यांमधील काही ठराविक गावांमध्येच रुग्ण वाढत आहेत ग्रामीणमधील माढा करमाळा सांगोला पंढरपूर व माळशिरस या तालुक्यांमधील काही ठराविक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत दहापेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली असून पाच तालुक्यांमधील पन्नास गावांमध्ये कडक लॉकडाऊन केला जाणार आहे तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाणार असून शुक्रवारी त्यावर अंतिम निर्णय होणार आहे जिरायत दोन एकर बागायत वीस गुंठे खरेदीवर निर्बंध अशी येईल करता खरेदी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच ग्रामीणमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत शहरातील कोरोना आटोक्यात आला परंतु ग्रामीणची चिंता कायम आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे नाव देशभर पसरले असून राज्याने निर्बंध कायम ठेवलेल्या जिल्ह्यांमध्येही सोलापूरचा समावेश आहे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पाच तालुक्यांमधील पन्नास गावांमध्ये कडक निर्बंध लागू करून तेथील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई देखील होणार आहे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत गावातील कोणालाही परवा परगावी असा तो प्रस्ताव असणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध माध्यमातून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु काही बेशिस्तांमुळे ठराविक गावांमधील कोरोना कमी झाला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तसा प्रस्ताव तयार केला आहे आता त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्याची लगेच अंमलबजावणी केली जाणार आहे नमस्कार मी शर्वरील करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील